मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत अमेरिकेत गौरीचा दुसऱ्याच मुलासोबत साखरपुडा झाल्याचं कळताच यश खूप डिप्रेशनमध्ये गेलेला असतो कारण गौरी आपल्याला फसवू शकते हा धक्का अजूनही यशला सहन होत नाही त्यामुळे यशचं कुठेही लक्ष लागत नसतं घरातील सर्वजण यशला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात त्याला मुवन व्हायला सांगत असतात तर आता मित्रांनो मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये यशच्या आयुष्यामध्ये एक सुंदर अशी मुलगी येणार आहे आणि गौरीला विसरून यशसुद्धा त्या मुलीच्या प्रेमात पडून दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेताना आपण मालिकेत पाहणार आहोत आता यशची ती स्वप्नसुंदरी कोण असेल ते जाणून घेण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आत्तापर्यंत आपण पाहिलं की अरुंधती धबक्या पावलांनी आरोहीला भेटण्यासाठी जाते तिला फेस करण्याची अरुंधतीची हिंमत होत नसते तेव्हा आरोही खूप विचित्र अवस्थेमध्ये बेडवर पडलेली असते तिच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहत असतात तर अरुंधती आरोहीचे डोळे पुसत तिच्या डोक्यावरून हात फिरवते आरोही रडतच म्हणते आत्तापर्यंत कधीच मला असं वाटलं नाही पण आज वाटते मी मुलगी का आहे आज मला स्वतःवरच खूप राग येत आहे देवाने मला मुलगी बनवून या जगात का पाठवलं म्हणून आरोही हंबरडा फोडत रडत असते तर अरुंधती आरोहीची माफी मागत रडतच म्हणते आम्हाला माफ कर मी आणि आशुतोष काहीच करू शकलो नाही त्या सैतानांना आम्ही नाही थांबवू शकलो आम्हाला माफ कर त्यावर आरोही म्हणत असते अरुंधती मॅम तुमची यामध्ये काही चूक नाही तुम्ही स्वतःला दोष देऊ नका दोष तर माझ्या नशिबाचाच आहे तेव्हा अरुंधती म्हणते आरोही तू अशी हिंमत हारू नकोस तुझ्या या त्रासात दुःखात आम्ही तुझ्यासोबत आहोत तेव्हा आरोही विचारत असते की सोहम कुठे आहे त्यावर अरुंधती सांगते सोहम आता ठीक आहे तू काळजी करू नकोस आराम कर आशुतोष सोबत आहेत परंतु आरोही म्हणते नाही मी आराम नाही करू शकत मला पोलिसांसोबत बोलायचं आहे मला स्टेटमेंट द्यायचं आहे अरुंधती म्हणते आरोही तू आत्ताच शुद्धीवर आलीस ना थोडा आराम कर परंतु आरोही म्हणते मला त्या मुलांना शिक्षा द्यायची आहे मला न्याय हवा आहे प्लीज तुम्ही पोलिसांना बोलवा मी लढणार त्या नालायकांना सोडणार नाही मी लढणार पण आणि जिंकणार सुद्धा तेव्हा ते ऐकून अरुंधतीला आरोहीच्या धाडसीपणाचं खूप कौतुक वाटत असतं ती म्हणते आरोही तू नेहमी मान वर करून अभिमानाने जगशील मान खाली घालून नाही आम्ही आहोत तुझ्यासोबत तर दुसरीकडे सोहम आशुतोषला म्हणत असतो की मला पोलिसांच्या फंद्यात नाही पडायचं तेव्हा ते ऐकून आशुतोषला मोठा धक्काच बसतो तो, तो चिडूनच म्हणतो सोहम तू हे काय बोलतोस ज्या मुलांनी तुझ्या आरोहीची ही अवस्था केली त्यांना तू असंच वाऱ्यावर सोडून देणार आहेस का अरे हे जे काही घडलं ना तो फार मोठा गुन्हा आहे त्यावर सोहम म्हणतो मला माहिती आहे की हा खूप मोठा गुन्हा आहे पण तोच गुन्हा पुन्हा पुन्हा घडू शकतो ना आणि आत्ता जर आपण त्या गुंडांशी पंगा घेतला तर ते काहीही करू शकतात मी आरोहीवर खूप प्रेम करतो आणि मला तिला नाही गमवायचं मला कोणत्याही प्रकारची पोलीस केस करायची नाही मला ही कंप्लेंट मागे घ्यायची आहे असं सोहम म्हणत असतो तर आता सोहमचे ते बोलणे ऐकून अरुंधतीला मोठा धक्काच बसतो ती चिडूनच सोहमला म्हणते की तू हे काय बोलत आहेस जर अन्यायाविरोधात आवाज उठवला नाही तर ती गुंड पुन्हा ही चूक करतील आज जे काही आपल्या आरोहीसोबत केलं तेच ते उद्या दुसऱ्या कोणत्याही मुलीशी करतील अशा लोकांना शिक्षा देणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे प्लीज तू अशी माघार घेऊ नकोस त्यांना शिक्षा झालीच पाहिजे उलट आरोहीवर जे काही अत्याचार झाले त्याची शिक्षा तर तू तिलाच देत आहेस आणि कधीपर्यंत हा समाज पीडित महिलांनाच दोष देत राहणार आता लढायला शीख असं तोंड लपवून बसू नकोस त्या लोकांना शिक्षा व्हायलाच हवी म्हणून आता आशुतोष आणि अरुंधती सोहमला खूप समजावत असतात तर आता नाहीला जाणे सोहम होकार देतो त्यानंतर अरुंधती आशुतोष पोलिसांना घेऊन आरोहीकडे जातात तेव्हा आरोही घडलेला सर्व काही प्रकार इन्स्पेक्टरला सांगत असते आणि एफ आय आर दाखल करत असते तर आता आरोहीच्या तोंडून घडलेला तो थरारक प्रसंग ऐकून सर्वांच्याच अंगावर शहारी आलेले असतात त्यांचे डोळे पानावलेले असतात तेव्हा आरोही न घाबरता कोणताही संकोच मनात न ठेवता पोलिसांना सर्व काही सांगत असते तेव्हा आरोहीची ती हिंमत बघून अरुंधती कौतुकानेच तिच्यासाठी टाळ्या वाजवत म्हणत असते की शाब्बास माझी वाघीन तुझ्यात खूप हिंमत आहे असंच लढायला शिक म्हणून आता सर्वजण आरोहीला सॅल्यूट करत असतात त्यानंतर आशुतोष सोहमला म्हणतो की तुला हे सगळं तुझ्या घरी कळवायलाच हवं परंतु सोहम म्हणतो नाही जर त्यांना हे कळलं ना तर आम्ही कधीच घरी जाऊ शकणार नाही आमच्या लग्नाला घरचे कधीच होकार देणार नाही तेव्हा आरोही सोहमला विचारते मग आता आपण कुठे जाणार आहोत सोहम सांगतो माहिती नाही तर आरोही म्हणते ठीक आहे पण तू माझ्यासोबत असशील तर मला काहीच भीती नाही मी अख्ख्या जगाशी लढू शकते मला फक्त सोहम तू हवा आहेस त्यानंतर इकडे यश मोठ्यानेच आप्पा कांचनच्या नावाने ओढत घरी येतो तर आवाज ऐकून सर्वजण हॉलमध्ये जमा होतात आणि यशला विचारतात की काय झालं तू एवढा घाबरलास का त्यावर यश लगेच न्यूज चॅनलवर आलेली ती बातमी सर्वांना दाखवत असतो की एक विवाहित मुलगी काही गुंडांची शिकार बनली शहरातील प्रसिद्ध उद्योगपती आशुतोष केळकर आणि त्यांच्या पत्नी अरुंधती केळकर या घटनास्थळी तिथे उपस्थितच होत्या त्यांनी त्या, त्या गुंडांना थांबवण्याचा खूप प्रयत्नही केला परंतु या हल्ल्यामध्ये ते दोघेही खूप जखमी झाले आहेत आणि पीडित महिलेला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आहे तर आता ती बातमी ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरते तर संजना म्हणते या घानेरड्या नालायक लोकांमुळे मुलींना घराबाहेर पडणंसुद्धा आता मुश्किल झालं आहे तर इकडे आरोही सोहमला म्हणते आता तू घरी जा आणि घरच्यांना सगळं खरं सांगून टाक यात लपवण्यासारखं काय आहे हा एक ॲक्सिडंट एक होता ज्याला आपण काहीच करू शकत नाही आपली त्यामध्ये चूक नाही आणि आतापर्यंत मीडियाकडून घरच्यांना ही, मीडिया ही गोष्ट कळलीही असेल त्यावर सोहम म्हणतो मी घरच्यांना कसं सांगू की त्यांच्या होणाऱ्या सुनेची इज्जत कोणीतरी दुसऱ्याने लुटली आहे म्हणून तेव्हा ते ऐकून आशु आरू सोहमवर खूपच भडकतात तर इकडे घरातील सर्वांनाच आरोहीबद्दल खूप वाईट वाटत असतं तेव्हा यश अरुंधतीला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर इकडे आशुतोष आणि अरुंधती सोहम व आरोहीला आपल्या घरी घेऊन येतात आणि जोपर्यंत तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही ना, ना आरोही ठीक होत नाही तोपर्यंत तुम्ही इथेच राहा म्हणून अरुंधती त्यांना सांगते तर इकडे अनिरुद्ध चिडूनच म्हणतो अगोदरच अरुंधतीला तिचे स्वतःचे प्रॉब्लेम्स कमी आहेत का त्या मुलीला कशाला घरी ठेवून घ्यायचं हवं तर तिला पैशांची मदत करायची दुसऱ्या कुठल्या तरी घरात ठेवायचं स्वतःच्या घरी आणायची काय गरज होती म्हणून आता अनिरुद्ध भडकलेला असतो परंतु संजना म्हणते अरुंधतीने जे काही केलं ना ते अगदी बरोबरच केलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सोहम त्याची बॅग घेऊन बाहेर येतो तर अरुंधती त्याला विचारते काय झालं तू कुठे आहेस का त्यावर सोहम सांगतो की घरून मला सारखे कॉल्स येत होते सर्वजण काळजी करत आहेत अरुंधती विचारते तुझं वागणं अचानक बदललं कसं तू घरच्यांना भेटून आरोहीसाठी पुन्हा इथे येशील ना परंतु सोहम खाली मान घालतो त्याच्या तोंडून शब्द फुटत नसतात अरुंधती पुन्हा तोच प्रश्न करते तू येशील ना त्यावर सोहम म्हणतो मी प्रयत्न करेन त्यावर आता मित्रांनो सोहम आरोहीला तिच्या या अवस्थेमध्ये सोडून कायमचं निघून जाणार आहे तर हळूहळू यश अरुंधतीच्या प्रेमात पडल्यामुळे अरुंधती आरोही आणि यशचं लग्न धूमधडाक्यात लावून देताना आपण मालिकेत पाहणार आहोत पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा